हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पीपी फॅक्ट सफारी या चॅनलमध्ये. यावर्षी म्हणजेच 2023 अधिक मास आलेला आहे आणि तो लवकरच 18 जुलैपासून सुरू होते. श्रावणात अधिक मास आलेला आहे, त्यामुळे यंदा श्रावण महिना हा 2 महिन्यांचा असेल. अधिक श्रावण आणि निज श्रावण, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. त्यामुळे अधिक श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची पूजा, सेवा, व्रते करायची आहेत. या अधिक मासात काय करावे, काय करू नये, अधिक मासाची कथा, अधिक मासाची संपूर्ण माहिती, अधिक मासात करायच्या सेवा, या सगळ्यांबद्दल माहितीचे व्हिडिओज आपल्या चॅनेलवर दिलेले आहेत, तर तुम्ही नक्कीच ते बघा आणि अधिक महिन्यात जास्तीत जास्त विष्णूची सेवा करून पुण्यफळ मिळवा. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी इच्छापूर्ती होणारी सेवा सांगणार आहे, ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचे 21 दिवसांचे सेवा. या अधिक महिन्यात जर तुम्ही ही 21 दिवसांची सलग सेवा केलीत तर तुम्हाला त्याचे फळ द्विगुणित मिळेल. भगवान विष्णूची कृपादृष्टी होईल, सकळ मनोरथ पूर्ण होतील. संतान प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, व्यवसाय वृद्धीसाठी, मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, व्यसनमुक्तीसाठी, लग्नासाठी, चांगली नोकरी मिळण्यासाठी, स्वतःचे घर होण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, या आणि अशा अनेक इच्छापूर्तींसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. विष्णूचे एक रूप म्हणजे व्यंकटेश, ज्याला बालाजी या नावानेही ओळखले जाते. आंध्र प्रदेशमध्ये तिरुपतीला या भगवान व्यंकटेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. व्यंकट हा शब्द आंध्र प्रदेशातील टेकडीचे नाव आहे आणि ईश्वरा म्हणजेच देव या दोन शब्दांचा मिळून व्यंकटेश्वर हा शब्द बनला आहे. व्यंकट या शब्दाचा अर्थ पापाचा नाश करणारा असाही होतो. व्यंकटेश स्तोत्र हे भगवान व्यंकटेश्वराच्या स्तुतीचे एक स्तोत्र आहे, ज्याला भगवान बालाजी असेही म्हणतात, जे विष्णूचेच एक रूप आहे. आता बघूयात ही 21 दिवसांची सेवा कशी करायची. श्रावण महिन्यातल्या कोणत्याही शुक्रवारपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे. मग तुम्ही अधिक श्रावणात किंवा निज श्रावणात कधीही चालू करू शकता. ही सेवा आपल्याला रात्री 12 वाजता सुरू करायची आहे. शुक्रवारी रात्री 11:30 आंघोळ करून सुचिरबोध होऊन स्वच्छ वस्त्र घालायचे आहेत. 12:00 अगोदर तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे. यासाठी कोणतीही वेगळी पूजा मांडायची गरज नाही, देवघरासमोरच तुम्ही ही सेवा करू शकता. देवघरात तुपाचा दिवा लावा, जर नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालेल. अगरबत्ती, धूप लावायचा आहे. बसायला निळ्या रंगाचे आसन घ्यायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुमची जी इच्छा आहे ती भगवान व्यंकटेशाला सांगायची आहे. विष्णूंचा फोटो असेल किंवा घरातल्या बाळकृष्णाला तुम्हाला गंध, फूल, अक्षता वाहायचे आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायचे आहे. नैवेद्य ठेवायचा आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे. हे व्यंकटेश स्तोत्र आपण 2 प्रकारे वाचू शकतो. ते म्हणजे रोज एकदा हे पूर्ण स्तोत्र वाचायचे आहे असे 21 दिवस, किंवा रोज 21 वेळा हे पूर्ण वाचायचे आहे असे 21 दिवस. म्हणजेच काय, तुम्हाला 21 दिवस ही सेवा करायची आहे. रोज एकदा वाचा किंवा रोज 21 वेळा वाचा, ते सर्वस्वी तुमच्यावर आहे. 21 वेळा मोजण्यासाठी तुम्ही 21 शेंगदाणे, 21 हरभरा डाळ, 21 तांदूळ घेऊ शकता. एकदा वाचले की 1 शेंगदाणा बाजूला काढायचा, दुसऱ्यांदा वाचले की दुसरा, असे मोजले की गोंधळ होत नाही. असे 21 वेळा वाचले की शेवटी व्यंकटेशाची आरती करायची आहे. नैवेद्यासाठी साखर, एखादं फळ, मिठाई असे पदार्थ वापरू शकता. आरती झाल्यावर व्यंकटेशाला पुन्हा एकदा आपली इच्छा सांगायची आहे आणि ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून झोपी जायचे आहे. असे सलग 21 दिवस तुम्हाला करायचे आहे. मासिक धर्म, सुतक आले तर ते दिवस स्किप करून नंतर सेवा परत सुरू करायची आहे. शक्यतो कुठे बाहेरगावी जाऊ नका, म्हणजे तुमच्या सेवेत खंड पडणार नाही. अशी ही अत्यंत उच्च कोटीची सेवा शीघ्र फलदायी देणारी आहे. हे व्यंकटेश स्तोत्र संस्कृत आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला संस्कृत वाचन येत असेल तर तुम्ही संस्कृतमध्येही हे वाचू शकता.
संस्कृतमधील व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओव्यांचे आहे. 21 वेळा वाचायला 1 ते 1.5 तास लागतो. मराठीमधील स्तोत्र हे 108 ओव्यांचं आहे. ते वाचायला 4.5 ते 5 तास लागतात. या 21 दिवसांमध्ये तुम्हाला काय नियम पाळायचे आहेत तर मद्यपान करायचं नाही, मांसाहार करायचा नाही, कडकडीत ब्रह्मचर्य पाळायचे आहे, उपवास करण्याची गरज नाही, रात्री 12 वाजता सेवेला सुरुवात करायची आहे, 21 दिवस खंड पडू द्यायचा नाही, याचं काही उद्यापन असं नाही. शेवटच्या दिवशी पण सेम प्रोसिजरने तुम्हाला वाचन करायचे आहे. आरती झाल्यावर जर तुमची इच्छा पूर्ण झाली असेल तर भगवान व्यंकटेशाचे आभार मानायचे आहेत. जर नसेल तर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मला खात्री आहे माझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, तुमची कृपादृष्टी आणि आशीर्वाद मला व माझ्या कुटुंबियांसोबत कायम राहू द्या, माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य सुख समृद्धी येऊ द्या, अशी प्रार्थना करायची आहे. हेच या व्रताचं उद्यापन. आता संकल्प कसा करायचा ते सांगते. एक तामण घ्यायचं आहे, तांब्यात पाणी आणि पळी घ्यायचं आहे. तुमच्या उजव्या हातात थोडेसे पाणी, फूल, अक्षता घेऊन तुमचं नाव गोत्र बोलायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचे आहे. तुमची जागा, मनातील इच्छा बोलायची आहे. या इच्छेसाठी मी ही सेवा करत आहे असं बोलून हातातलं पाणी तामणात सोडायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी तुम्ही झाडाखाली ओतू शकता. संकल्प केल्याशिवाय कोणतीच सेवा पूर्ण होत नाही, त्यामुळे संकल्प महत्वाचा आहे. पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे, रोज नाही. या 21 दिवसात आपल्याला विलक्षण असे अनुभव येतात. विष्णुदेवांची सावली दिसते, स्वप्नात येतात किंवा काहीतरी संकेत मिळतात. अशी ही उच्च कोटीची अत्यंत प्रभावी सेवा या श्रावणात नक्कीच करा. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आहे म्हणून मी सांगते. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही महिन्यात करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता. रात्रीची ही सेवा असल्यामुळे कोणीही ही सेवा करू शकता. स्त्री, पुरुष, मुले, विधवा बायका, लग्न न झालेली मुलं मुली कोणीही करू शकता. आर्थिक उन्नती होण्यासाठी, नोकरीसाठी, नशिबाची साथ मिळण्यासाठी, माता लक्ष्मी प्राप्तीसाठी ही इच्छित फळ देणारी सेवा नक्कीच करा. अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. असेच नवनवीन धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.